नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहिल्या धड्यातील दोन पहिले जे उपघटक आपण निवडले त्यातील भाग दोन हा व्हिडिओ समर्थन राजकुमार मेटकरी सांगोला या ठिकाणी असणारा हा विद्यार्थी त्याची शंका आहे की एक एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज चौदा आहे त्या संख्येमध्ये अठरा मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतील तर ती संख्या कोणती तर हा प्रश्न असा आहे की आपण पर्यायाकडून गेलो तर जास्त लवकर आपल्याला सुटणार आहे तर पहिल्यांदा दिलेल्या सर्व पर्यायांचं एकदा निरीक्षण केलं आणि तेव्हा लक्षात आलं की प्रत्येकच संख्येतील अंकांची बेरीज चौदा येते नवानी पाच चौदा आठ आणि सहा चौदा आठ आणि सहा चौदा नवानी पाच चौदा म्हणजे पहिली अट तर सगळ्याच पर्यायात पूर्ण होते फक्त आता दुसरी अट काय आहे की अठरा मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदललेली असतात तर आता मी यावरून एक निष्कर्ष असा काढेन की साहजिकच पहिला अंक हा दुसऱ्या अंकापेक्षा लहान पाहिजे पहिला अंक लहान पाहिजे दुसरा अंक मोठा पाहिजे असं का मी म्हटलं कारण अठरा मिळवल्यानंतर साहजिकच ही संख्या मोठी होणार आहे आणि मोठी कधी होईल तर ही मोठी संख्या इकडे दशकाच्या ठिकाणी आली आणि लहान अंक एककाच्या स्थानी आले म्हणजे हे निश्चित आहे की अठरा मिळवल्यानंतर ती संख्या अठरा मिळवल्यानंतर मोठीच होणार संख्या म्हणजेच पहिला अंक लहान असला पाहिजे दुसरा अंक मोठा असला पाहिजे असे पर्याय पहा पहिला तर नाही तिथं नऊ मोठा आहे पाच लहान आहे इथे पण नाही इथे येऊ शकतं कारण पहिला अंक का लहान आहे आणि ते देखील येऊ शकतं आता शेवटच्या दोनच पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला येण्याची शक्यता आहे मग आपण आता सोडवून पाहूया अडुसष्टमध्ये मध्ये जर अठरा मिळवले तर उत्तर आठ आणि आठ सहा हा चालला एक सहा आणि दोन आठ झाली का पहा आदला बदल म्हणजे सहा आठचं आठ सहा झालं म्हणजे अंकांची स्थानं बदललेली आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक तीन येईल एकोणसाठच्या बाबतीत तसं होईल का पहा त्याच्यामध्ये अठरा मिळवलं तर नऊ आणि आठ सतरा आता सात हा वेगळाच अंक आला नऊ आणि पाच ची आदला बदल म्हणजे पंच्याण्णव यायला पाहिजे एक स्थानी पाच ऐवजी सात आलं म्हणजे चौथा पर्याय पण येणार नाही पर्याय क्रमांक तीन येईल आता लक्षात आलं का पहा उत्तर आणि आता प्रश्न दुसरा पहा दोन विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे श्रावणी गणेश काळदाते या विद्यार्थिनीनं पण तोच प्रश्न विचारलेला आहे आणि औदार्य साबळे या विद्यार्थ्यांना पण तोच प्रश्न विचारलेला आहे खरं तर या प्रश्नामध्ये चूक दिलेली आहे याचा नियम सांगतो संख्या दिलेली आहे यल सी एक्स आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे तर जेव्हा लहान अक्षर आधी असतं आणि पुन्हा मोठं अक्षर असतं तेव्हा याचा अर्थ असतो की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते म्हणजेच सी म्हणजे शंभर आहे आणि यल म्हणजे पन्नास आहे तर शंभरातून पन्नास गेले तर पन्नास। उत्तर आले पन्नास म्हणजे यल सीचा अर्थ असा घेता येईल की याचं उत्तर पन्नास येईल आणि एक्स आय म्हणजे एक्स आय म्हणजे अकरा मग पन्नास आणि अकरा एकसष्ट उत्तर येईल पण तुम्ही एकसष्ट म्हटल्यावर पर्याय तीन निवडाल पण माझं मत असं आहे की या प्रश्नात चूक दिलेली आहे कारण पन्नास लिहिण्यासाठी यल सी असं लिहित नाहीत तर पन्नाससाठी यल हे अक्षर वापरतात आणि अकरासाठी एक्स आय म्हणजे सीचा संबंधच येत नाही यल एक्स आय म्हणजेच एकसष्ट आता लक्षात आलं का पहा तर हे स्पष्ट चुकीचं दिलेलं आहे प्रश्नामध्ये एल सी असं कुठंही लेखन केलं जात नाही एल सी हे रोमन संख्या चिन्हामध्ये तुम्हाला कुठेही सापडणार नाही सुरुवातीला त्यामुळे याच उत्तर जर पर्याय क्रमांक तीन गृहीत धरलं तर प्रश्नामध्ये मात्र एल एक्स आय असं देणं अपेक्षित होतं ठीक आहे धन्यवाद